मधला पहिला प्रकार अनुलोम विलोम हा प्रकार घ्यायचा आहे। आता अनुलोम विलोम हा प्रकार सुरू करण्या अगोदर या प्रकारातील अनुलोम आणि विलोम म्हणजे उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असा संबंध येतो। प्राणायामामध्ये आजच्या या प्राणायामामध्ये पहिली जी क्रिया आहे तर आपण दोन्ही नाकपुडीतून श्वास घेणार नाही, तर एका नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि एका नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे। ही क्रिया करत असताना ज्या गोष्टीचा फायदा होतो त्याच ठिकाणी आपण आपलं लक्ष जातं, तोटा होत असेल तर ते काम आपण कधीच करत नाही। आता फायदा याच्यातला काय होतो प्राणायाम केल्यामुळे, हे तर श्वसनाचे असलेले विकार दूर होतात, अस्थमा वगैरे असतो दमा तो कमी होण्यास कारणीभूत होतं। सायनस नावाचा एक रोग आहे श्वसनासंबंधीचा, त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं, त्वचेवरचे असलेले विकार दूर होण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर आपल्या असलेल्या शरीरामधील ब्लड प्रेशर जे वाढतं ते कमी करण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग होतो। दररोज ही क्रिया केला तर निश्चितच आपल्याला कालांतराने, लगेचच नाही आज तूप खाल्लं म्हणजे उद्या रूप मिळणार आहे असं नाही, कालांतराने त्याचा परिणाम आपल्याला जाणवू लागतो। म्हणून ही क्रिया करण्याकरिता आपल्या असलेल्या शरीराची स्थिती कशी असावी, पाठीचा कणा ताठ पाहिजे, खांदे ताठ ठेवायचे आहेत या पद्धतीनं, मान सरळ रेषेत असं का ठेवायचं तर आपल्या शरीरातल्या असलेल्या फुफ्फुसाला जागा करून द्यायची आहे। श्वास आपण आत घेणार आहोत बाहेर सोडणार आहोत त्यासाठी आपल्या असलेल्या शरीराची स्थिती ताठ ठेवायची आहे। त्याचबरोबर आता हाताची असलेली मुद्रा ही वायु मुद्रा करायची आहे, आता हात उजवा घ्यायचा आहे, डावा हात आपल्या असलेल्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे, त्याची मुद्रा ही ध्यान मुद्रा असणार आहे। उजव्या हाताचं तर्जनी हे बोट फोल्ड करायचं आहे आणि अंगठा रिकामाच आणि उरलेली ही तीन बोट सरळ ठेवायची। आता यामधली क्रिया कशी असते, अंगठा आणि हे मधलं बोट हे फक्त नाकावरती दाबायचं असतं आणि काल म्हटलो आपण की बंद लावायचा, आता या फक्त बोटाने बंद लावायचा आहे। आता हे बंद लावत असताना या श्वास प्राणायामाची अनुलोम विलोम या प्राणायामाची सुरुवात डाव्या नाकपुडीपासून करायची असते। मग हा जो अंगठा आहे हा अंगठा उजव्या नाकपुडीवरती दाबायचा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास दीर्घ घ्यायचा आहे, साठवून ठेवला, मधलं बोट लावलं, अंगठा सोडायचा आहे आणि उजव्याने बाहेर सोडायचा आहे, उजव्याने घ्यायचा, अंगठा लावा। आता हे एक आवर्तन झालं, अशी 10 आवर्तन करायचे, मी पण करणार तुम्ही पण करायचं। पहिल्यांदा ही वायुमुद्रा घ्या, याला काय म्हणायचं वायुमुद्रा। पहिलं बोट बंद करायचं आहे, तीन बोट रिकामी ठेवायचं आहे, अंगठा रिकामा ठेवायचा आहे, उजव्या नाकपुडीवर त्या अंगठा ठेवायचा आहे, ठेवा सर्वांनी। अनुलोम विलोम प्राणायामाची सुरुवात डाव्या नाकपुडीतून करायची आहे, श्वास भरपूर घ्यायचा आहे, पैसे पडत नाही, मधलं बोट दाबा, उजव्या नाकपुडीतून सोडा, उजव्या नाकपुडीतून घ्यायचा आहे, अंगठा दाबा, डाव्याने सोडा, डाव्याने घ्या, उजव्याने सोडा, उजव्याने घ्या, डाव्याने सोडा, हात खाली घ्या। आता 1 ते 10 वेळा ही करून घेणार आहे, तर ती एक सायकल होते, 1 ते 10 वेळा केला तर म्हणजे डाव्याने घ्यायचं उजव्याने सोडायचं, उजव्याने घ्यायचं डाव्याने सोडायचं, ही एक आवर्तन अशी 10 वेळा करायची, किती वेळा करायची, ही एक सायकल झाली। आपण दिवसातून 3 सायकल करायच्या, म्हणजे आता सुरुवातीला सकाळच्या वेळी करायची, त्या अगोदर
आपण शरीरामध्ये कुठलेही अन्न पदार्थ घ्यायचे नाही, म्हणजे रिकामे पोटी घ्यायचे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण प्राणायाम जी करणार आहोत त्यामध्ये आपलं पोट रिकामं असणं गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. आता जी शिकवली जाणारी प्राणायाम आहे ती टप्प्याटप्प्याने म्हणजे सलगच घ्यायची. आज अनुलोम विलोम असेल, उद्या भस्त्रिका वगैरे घेतलेली असते, ती जेवढी शिकवलेली प्राणायाम करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं वेळ लागेल. तो 15 मिनिटाचा वेळ काढायचा आणि रोज प्राणायाम करायचा. ठीक आहे, आजचं फक्त एक सायकल मी घेतोय, म्हणजे 10 वेळा करायचं. थोडा वेळ थांबायचा, आपला असलेला नॉर्मल साथ झाला की दुसरी सायकल घ्यायची, म्हणजे परत 10 वेळा. नॉर्मल साथ झाला की परत तिसरी सायकल घ्यायची. हा एक प्राणायाम तुमचा पूर्ण होईल. आपली स्टेज प्राथमिक पहिली स्टेज आहे लक्षात ठेवायची. म्हणजे याच्या आधी कोण करत असेल तर ते एका तुम्ही 3 स्टेज करून 30 वेळा करू शकता. पण आपण टप्प्याटप्प्याने जायचं. पहिली स्टेज आहे आपली, पहिल्यामध्ये 10 वेळा करा, आपल्याला सराव झाला. दुसऱ्या स्टेजला 20 वेळा करा, परत सराव झाला. एक 4 महिने गेल्यानंतर तिसरी स्टेज करा आणि रोजचे 30 वेळा केलात तर पुरेसा आहे. ठीक आहे, सुरुवात करायची. वायुमुद्रा 10 वेळा घेतोय. डाव्या नाकपुडीतून सुरुवात आणि डाव्या नाकपुडीमध्ये शेवट ही एक आवर्तने लक्षात ठेवायची. आता इथं चुकलंय बघा, उजवात घ्या प्रत्येकानं. माझ्याकडे इथं समोर दिसायलाकडे डावात घेतलेला कोणतरी, उजवात घ्या. डाव्या हाताची ध्यान मुद्रा करा, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. उजव्याने सोडा, उजव्याने घ्या, डाव्याने सोडा. आता ही 10 वेळा केल्यानंतर एक सायकल पूर्ण झाली. आपल्याला जाणवलं असेल काय, शरीराकडे लक्ष दिलात तर बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवतात. अशा प्रकारच्या 3 सायकल दररोज करायच्या. याचं नाव आहे अनुलोम विलोम. काय नाव आहे? आता रोजच्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणायामांची नावं आपण लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं करायचं आहे. आता याचे फायदे आपल्याला भविष्यात मिळणार आहे. ब्लड प्रेशर हाय होतं याचा अर्थ काय, आपल्याला कशाची तरी भीती वाटली, ताणतणाव वाढले, टेन्शन आलं, तर निश्चितच आपल्याला आपल्या असलेल्या हृदयावरती हृदयाच्या नाडीचे ठोके आपले वाढलेले असतात आणि ते नियंत्रित करायचे असतील तर प्राणायामाशिवाय पर्याय नाही. आणि आजचं युग हे ताणतणावाचंच आहे. लहान मुलांच्या पासून वयस्कर लोकांच्या मध्ये चिडचिड होणे आणि कुठल्याही गोष्टीचा राग येणे, हा राग नियंत्रित करायचा असेल तर प्राणायामाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच दररोज आपण जे शिकवलेले प्राणायाम आहेत स्वतःच्या शरीरासाठी, शेवटचं वाक्य वापरतो, स्वार्थासाठी आपण हे करावं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं. जय जय.